नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजे अपडेट देणार आहे. समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता आपण बघतो, उत्तर भारतामध्ये WDA आहे, दक्षिण भारतामध्ये दोन्ही समुद्रात बाष्प तयार होत आहे. एक ट्रफ लाईन जी गुजरात आणि मध्य प्रदेशवर आहे, याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होईल असं वाटत नाही. याचा आपण जर धावता अंदाज घेतला तर आपण स्पष्टपणे बघतो की गुजरात मध्य प्रदेशच्या दिशेने पावसाळी वातावरण सरकत आहे. याचा थोडा प्रभाव नंदुरबार जिल्ह्यात पडू शकतो, बाकी महाराष्ट्रात याचा फारसा प्रभाव सध्या तरी दिसत नाही. GFS मॉडेलने आता मात्र 5-6 तारखेला किंवा 7 तारखेला देखील पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. GFS मॉडेलने मात्र 8 तारखेपासून पुढे सातत्याने पावसाचं वातावरण वाढत जाईल असा अंदाज व्यक्त केला आहे. GFS मॉडेलप्रमाणेच स्कायमेटने देखील केरळ दरम्यान थोडा कमी दाब आणि उत्तर भारतात WDA असं वातावरण दाखवलं आहे. मात्र या वातावरणात फारसा बदल किंवा वाढ होताना दिसत नाही. 4 तारखेला 5 तारखेला एक WDA उत्तर भारतामध्ये असेल, परंतु त्याचा प्रभाव कमी झालेला आहे. 7 तारखेला पूर्ण भारतातच पावसाळी वातावरण कमी होण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे. तर आपण बघतो विदर्भ छत्तीसगडच्या दरम्यान पावसाळी क्षेत्र 8 तारखेला राहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे, आणि स्कायमेट देखील 8 तारखेनंतर पावसाळी वातावरण वाढत जाण्याचा अंदाज व्यक्त करत आहे. आपण सध्याचं निरीक्षण केलं तर केरळच्या दरम्यान आणि श्रीलंकेच्या दरम्यान एक कमीदाब ECMWF मॉडेलने दाखवला आहे. उत्तर भारतातील WDA कमी प्रभावी आहे. अरबी समुद्र बंगालच्या उपसागरातील सिस्टम विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता 4 तारखेला आहे. 5 तारखेला आपण बघतो की अरबी समुद्रात ही सिस्टम सरकण्याची शक्यता आहे. भारतातील पावसाळी प्रभाव 6 तारखेला पूर्णतः कमी होणार आहे. या मॉडेलने मात्र 7 तारखेला हलक्या पावसाचं वातावरण ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात दाखवलं आहे. 8 तारखेपासून मात्र याचा प्रभाव वाढत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आणि बहुतांश मॉडेल 8 तारखेनंतर पावसाचं प्रमाण वाढत जाईल असा अंदाज दाखवत आहेत. 12 तारखेला हवामानात बदल होईल आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढत जाण्याचा अंदाज आहे. आपण तिसऱ्या आठवड्याचा जर अंदाज थोडक्यात बघितला तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज हे मॉडेल देत आहे. याचा सविस्तर अंदाज आपण उद्या सकाळी बघूयात. सध्या महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण नाही, मात्र चंद्रपूर गडचिरोलीच्या दरम्यान स्थानिक वातावरण तयार झालेलं दिसतंय, त्यामुळे महाराष्ट्र सध्या पावसाळी परिस्थिती नाही. सोलापूर लातूरच्या दरम्यान चक्राकार स्थिती कायम आहे. महाराष्ट्रामध्ये अधूनमधून स्थानिक कमीदाब तयार होतो आहे, त्यामुळे ज्या ज्या विभागात हा कमीदाब तयार होणार आहे त्या त्या विभागात पावसाची परिस्थिती किंवा ढगाळ वातावरण तयार होईल. फार मोठं पावसाळी वातावरण सध्या तरी महाराष्ट्रात कुठे दाखवलं जात नाही आहे, त्यामुळे स्थानिक ढग काही ठिकाणी निर्माण होऊन पाऊस पडू शकतो, परंतु बहुतांश मॉडेल सध्या महाराष्ट्रामध्ये उघडीक दाखवत आहेत. त्यामुळे आपण साधारण बघणार आहोत आणि मात्र बहुतांश मॉडेल हे 8-9 तारखेनंतर पावसाचं वातावरण वाढताना दाखवत आहेत. तर आपण बघूयात की वातावरणात कसा बदल होईल. मात्र हे एप्रिलमध्ये मात्र दुसरा तिसरा आठवडा हा पावसाळी असण्याची शक्यता आहे. आपण बघतो की उद्या देखील महाराष्ट्रामध्ये किंवा आज रात्री देखील महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती राहू शकते, कारण नांदेड, लातूर, सोलापूरच्या दरम्यान ढगाळ परिस्थिती रात्री तयार होण्याची शक्यता आहे. उद्या देखील दिवसभरात महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाचं वातावरण दाखवलं जातं आहे या मॉडेलनुसार. म्हणजे पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होऊ शकतात मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामध्ये, असा एक प्राथमिक अंदाज हे मॉडेल दाखवत आहे. या ठिकाणी म्हणजे सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी या भागात कमीदाब आहे, स्थानिक स्वरूपाचा कमीदाब आहे, त्यामुळे या ठिकाणी अधूनमधून ढगाळ परिस्थिती, काही ठिकाणी पावसाचं वातावरण हे तयार होत राहण्याची शक्यता या दरम्यान आहे. परंतु कोणतंही मॉडेल या संदर्भातील स्पष्ट अंदाज दाखवत नाही. केवळ ECMWFचं हेच व्हर्जन या संदर्भातील बारकाईने माहिती देत आहे. जवळपास आपण बघतो 6 तारखेपर्यंत हीच परिस्थिती राहणार आहे. आपण संध्याकाळी केवळ 3 दिवसाचा हवामान अंदाज देत असतो, परंतु सध्या हवामानामध्ये बरेच बदल होत आहेत हे लक्षात घेता
आपण 7 तारखेलाही या मॉडेलने आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की फारसं पावसाळा तरुण दाखवलेलं नाही, परंतु ढगाळ परिस्थिती, हलका पाऊस महाराष्ट्रात होणार आहे, सध्या तरी मोठ्या पावसाचं वातावरण लगेचच तयार होईल असा कुठलाही अंदाज नाही. मात्र हवामान आहे, प्रत्येक दिवशी हवामानामध्ये बदल होत असतो आणि जसा बदल होईल तसं पावसाळी वातावरणही बदलत जाणार आहे. आपण काल 8 तारखेपर्यंत पावसाळी वातावरण विदर्भात तयार होईल किंवा नाही या संदर्भात या मॉडेलने कुठलाही अंदाज दिलेला नव्हता, मात्र आज तो अंदाज दिला जातो आहे. त्यामुळं होऊ शकतं की अजून हा अंदाज पुढचा आहे, हे मॉडेल देखील त्याला पूरक बनेल. आपण बघतो 9 तारखेला देखील विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. म्हणजे असं आहे की पुढे जवळपास सातत्याने पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज अनेक मॉडेल देत आहेत. या मॉडेलमध्ये मात्र त्या संदर्भातली स्पष्टता अजून आलेली नाही, तर आपण त्यावरही लक्ष देऊन असणार आहोत. साधारण आपल्या अंदाजानुसार 13-14 तारखेनंतर पावसाळी वातावरणामध्ये अजून गती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यातही पाऊस कमी राहील, परंतु तिसऱ्या आठवड्यात पाऊस वाढेल अशी ही शक्यता बदलते आहे. त्यामुळे हवामानात नेमकी काय बदल होत आहेत यावर आपण लक्ष ठेवून आहोत. आपण कालच सांगितल्याप्रमाणे नांदेडला उद्या 42° सेल्सिअसपर्यंत तापमान जाणार आहे. जळगाव, नागपूर, सोलापूर या भागात 41° अंशावर पारा जाणार आहे. आपण आता 4 तारखेला बघतो, अकोला, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सांगली सर्व विभागामध्ये जवळपास 41° अंशावर तापमान जात आहे. नांदेडला 42° अंशाचं तापमान कायम आहे. याचा अर्थ आता उष्णतेची लाट महाराष्ट्रामध्ये सक्रिय होते आहे. पावसाचं प्रमाण कमी झालं आहे, त्यामुळे उष्णतामान वाढण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.